नमस्कार, मी सीमा. किरातच्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या भागात आपण बॅरिस्टर नाथपै यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. सारच काही संपलं नाही अजून अशी धारणा बाळगणाऱ्या आणि त्यासाठी धडपडणाऱ्या सर्वांना समर्पित केलेलं पुस्तक म्हणजे बॅरिस्टर नाथपै असाही एक लोकनेता, डॉक्टर विद्याधर करंदीकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक. आजच्या पिढीला बॅरिस्टर नाथपै अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्याचं काम या पुस्तकानं केलेलं आहे. अवघ्या 49 वर्ष आयुष्य लाभलेल्या नाथपैंनी स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. वेंगुर्ला येथे जन्मलेल्या नाथपैंनी देशाचं प्रतिनिधित्व करताना कोकणचा मतदारसंघ निवडला. यातच त्यांच्या व्यक्तिमत्वातील विशेष पैलू आपल्याला दिसून येतात. राजकारणातील आदर्श दुर्मिळ होत चाललेल्या आजच्या काळात बॅरिस्टर नाथपै समजून घेणं हे खूप आवश्यक वाटलं. म्हणूनच डॉक्टर विद्याधर करंदीकर लिखित बॅरिस्टर नाथपै असाही एक लोकनेता आपण ऐकणार आहोत किरातच्या या यूट्यूब चॅनलवरून. लोकसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात नाथपैंनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा प्रश्न उपस्थित केला. हे त्यांचं भाषण इतकं आकर्षक होतं की लोकसभेचे उपसभापती सरदार हुकुम सिंग भाषण संपल्यावर आपल्या आसनावरून उतरून खाली आले आणि त्यांनी नाथपैंचं अभिनंदन केलं. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि केंद्रीय मंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत यांचंही लक्ष या भाषणानं वेधून घेतलं. आजवर लोकसभेवर प्राध्यापक हिरेन मुखर्जी यांच्या इंग्रजी वक्तृत्वाचाच ठसा होता. पण आता प्राध्यापक हिरेन मुखर्जींपेक्षाही नाथपैंचं वक्तृत्व सरस आहे असा अभिप्राय जुने जाणते लोकही व्यक्त करू लागले. पहिल्या अधिवेशनानंतर नाथपै मतदारसंघात आले, आपल्या कामकाजाची लोकांना माहिती देऊ लागले. आपण लोकप्रतिनिधी आहोत, आपण ही माहिती दिली पाहिजे याचं त्यांना भान होतंच, पण अशी माहिती लोकांनीही विचारली पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे असंही नाथपैंचं म्हणणं होतं. ही प्रथा लोकांसाठी अभिनव होती. आपला लोकप्रतिनिधी जागरूक आहे, आपणही तसं असलं पाहिजे याची जाण लोकांनाही आपोआप आली. लोक आपले प्रश्न घेऊन निर्भयपणे नाथपैंकडे येऊ लागले. त्यावेळी कोकणात रेल्वे तर नव्हतीच, पण मुंबईला जोडणारा बऱ्या अवस्थेतला महामार्गही नव्हता. सावंतवाडी मुंबई, वेंगुर्ला मुंबई या एसटीच्या गाड्या कोल्हापूर पुणे मार्गे जात हे आज कदाचित खरंही वाटणार नाही. बोटीची वाहतूक सामान्य जनांना परवडणारी होती. त्यासाठी बंदराची देखभाल आणि बंदर सुधारणा आवश्यक होती. मुख्य बंदरांना जोडणारे रस्ते आवश्यक होते. मुंबई गोवा महामार्ग होणं अगत्याचं होतं. पोस्ट आणि तार खातं केंद्राच्या अखत्यारीत येते. अधिकाधिक पोस्ट व तार ऑफिस व्हावीत म्हणून प्रयत्न करणं हे खासदारांचं कामच होतं. नाथपै सुजाण लोकप्रतिनिधी होते. त्यांनी मतदारसंघातील गरजांच्या प्राथमिकता निश्चित केल्या. कोणत्या प्रश्नासाठी कोणत्या अधिकाऱ्यांना भेटायचं याचे क्रम ठरविले. कालबद्ध कार्यक्रमानुसार प्रश्नांची सोडवणूक होऊ लागली. आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचा मापदंड जणू ते निर्माण करीत होते. कामगार चळवळीचा अभ्यास नाथपैंनी आपल्या विद्यार्थी दशेत युरोपमध्ये केलेला होता. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महासंघाचे नाथपै अध्यक्ष झाले. महागाई भत्त्यात हंगामी वाढ मिळावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. संप केल्याशिवाय मागण्या मान्य होणार नाहीत असं वातावरण होतं. नाथपैंनी संपाचा प्रश्न लोकसभेत उपस्थित केला. लालबहादूर शास्त्री, गुलझारीलाल नंदा, टी कृष्णम्माचारी या नेत्यांशी आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंशी वाटाघाटी केल्या. पोस्टमनला पत्रांच्या ओझ्यासोबतच हाल अपेष्टा, दैन्य, वैफल्य यांचा मोठा भार वाहावा लागतो याची जाणीव काव्यमय भाषेत पंडितजींना करून दिली. चर्चेचा उपयोग झाला, संप टळला. नाथपैंच्या कार्यकौशल्यामुळंच हे घडू शकलं. संयुक्त महाराष्ट्रासाठीचे आंदोलन तीव्र होत होते.
सभा समारंभाच्या वेळी या आंदोलनाचे पडसाद पंडित नेहरूंपर्यंत पोहोचत होते. महर्षी कर्वे यांनी संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा ही माझी शेवटची इच्छा आहे असं जाहीर केलं. तेव्हा नाथपैना हा महर्षींचा आशीर्वाद आहे असं वाटलं. एका शतायुषी कृतिशील समाजसुधारकाचा हा आशीर्वाद वाया जाणार नव्हता. या घटनेनंतर 2 वर्षांनी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. चीनचं युद्ध भारताच्या दाराशी येऊन ठेपलं. येथेही केंद्र सरकारचा भाबडेपणा गाफीलपणा देशाला नडला. याही संदर्भात नाथपै केंद्राला सतत सूचना देत होते, परंतु त्या गांभीर्यानं घेतल्या गेल्या नाहीत. पुढे युद्ध अटळ झालं. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि किरात चॅनलच्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा.